नमस्कार, मराठी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला झुणका करून दाखवणार आहे, झटपट असा होणारा। त्याच्यासाठी मी हे बेसन पीठ घेतलं आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे, कांदा आहे बारीक चिरलेला, मिरच्या आहेत उभ्या चिरलेल्या, टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर, लसूण ठेचून घेतले आहे, राई, जिरं, तिखट मसाला, हळद आणि फोडणीसाठी तेल। फोडणीमध्ये हिंग घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ। प्रथम आपण एका बाउलमध्ये बेसन घेणार आहोत। ते बेसन मी सरसरीत असं भिजवून घेणार आहे, गरजेप्रमाणे पाणी टाकून। पीठ आपलं भिजवून झालं आहे, पिठामध्ये एक पण गुठली राहिली नाही पाहिजे। मी कढई तापायला ठेवली आहे, तेल पण आपलं तापलं आहे, आपल्याला गरजेप्रमाणे तेल टाकायचं आहे। तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये राई टाकायची। राई करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। राई तडतडू लागली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं, मिरची, कांदा। झुणक्याला कांदा घालायचा म्हणजे झुणका चांगला होतो। हिंग, कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये, त्यामध्ये लसूण टाकायचे। लसूण खूप घालायचे, लसणीचा वास छान येतो झुणक्यामध्ये। आणि कांदा आणि लसूण आपल्याला आता फ्राय करायचं आहे। लसूण पण लाल करायची नाही। त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता हळद टाकणार आहोत। कांदा जास्त करपवायचा नाही आहे, फक्त त्याला तेलात शिजू द्यायचं आहे। चवीप्रमाणे तिखट मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि जसं आपल्याला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तिखट टाकायचं। कोथिंबीर जरा जास्तच प्रमाणात टाकायची आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत। आता हे भिजवलेलं बेसन आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर धुतल्या होणार। गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला शिजवायचं आहे। एकदम आपल्याला सुप्पा कडकडीत करायचं आहे। आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं। चांगलं मिक्स करायचं आणि झाकण मारून त्याला शिजवायचं आहे। झाकण काढून आपल्याला एकदा हलवायचं आहे। झाकण मारल्याच्यानंतर गॅस बारीकच करून ठेवायचा आणि बारीक करून त्याला 1-3-4 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आपला झुणका तयार होत आला आहे। हा भाकरी बरोबर खूप छान लागतो। जर आपल्याला भाजी खाऊन कंटाळा आला तसा हा पटकन झुणका करायचा, जरा अलग टेस्ट असते त्याची। असा हा आपला झुणका तयार झाला आहे। असा हा आपला झुणका तयार आहे। हा झुणका भाकरी बरोबर खूप छान लागतो। ही चटणी आहे ओलं खोबरं, लसूण आणि मीठ आणि लाल मिरची पावडर, ही चटणी आहे। झुणका, भाकरी आणि ही चटणी खूप छान लागते।
अशी ही भाकरी की चटणी आणि झुणका तयार आहे खाण्यासाठी झटपट। आता आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगा। जर तुम्ही माझ्या रेसिपीला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता। त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।